नमस्कार, मी प्रिया, कोम टीव्ही वरती कुक विथ प्रिया या शो मध्ये आपलं खूप खूप स्वागत करत आहे। मी प्रिया वट्टमवार, माझं एमटेक झालेलं आहे आणि सध्या मी पीएचडीच्या ऍडमिशनची तयारी करत आहे। मला लहानपणापासूनच कुकिंगची आवड आहे आणि मी भरपूर नवीन नवीन रेसिपी ट्राय करते। असं करत असतानाच माझे मिस्टर प्रवीण कुमार वट्टमवार यांनी सजेस्ट केलं की तू यूट्यूब चॅनल चालू कर। त्यानंतर मी आणि माझी बहीण स्वप्ना उत्तरवार आम्ही दोघींनी मिळून मनी मिंटीज चॅनल चालू केलं। हे चॅनल क्विक रेसिपीज आहे, याच्यामध्ये हिंदी क्विक रेसिपीज आहेत। त्यानंतर मला भरपूर लोकांच्या रिक्वेस्ट आल्या, माझ्या मैत्रिणी, माझे सहकारी, त्यांनी मला असं सजेस्ट केलं की तू क्विक रेसिपी मराठीमध्ये का नाही चालू करत। म्हणूनच मी पियास किचन या नावाने मराठीमध्ये क्विक रेसिपीज चालू केलेल्या आहेत। जवळपास मी 300 ते 350 रेसिपी शूट केलेल्या आहेत आणि अपलोड पण केलेल्या आहेत। जर तुम्हाला छान छान रेसिपी बघायच्या असतील तर तुम्ही नक्की एकदा मनी मिंटीज चॅनल किंवा पियास किचनला भेट द्या। असंच एकदा दुपारी बसला असताना आपल्या सर्वांनाच व्हॉट्सअप चेक करायची सवय असते, तसंच मी व्हॉट्सअप चेक करत होते। त्या ग्रुपवर मला एक प्रमोशनल व्हिडिओ दिसला आणि तो होता कोम टीव्हीचा। मी पाहिला आणि आपले प्रत्येकालाच वाटतं की आपण समाजाशी कनेक्टेड राहावं, तसंच मला पण वाटतं। त्यानंतर मी लगेच कोम टीव्ही टीमला मेल केला, फॉर्मॅलिटी म्हणून तोच मेल कॉपी पेस्ट करून व्हॉट्सअपला पाठवून दिला। मला 5 ते 10 मिनिटाच्या आत कोम टीव्ही टीमचा फोन आला। मी दादाला माझी कन्सेप्ट सांगितली, त्यांना आवडली आणि त्यांनी मला लगेच परमिशन दिली। थँक्यू कोम टीव्ही टीम। त्यानंतर या कोम टीव्हीच्या मागे 25 ते 30 कोम टीव्ही क्रिएटिव्ह माइंड्स आहेत, जे की कोम टीव्हीसाठी खूप सारं काम करत आहेत, त्यांचे खूप खूप आभार। लॉकडाऊनचे दिवस आहेत, आपल्या सर्वांनाच बऱ्यापैकी स्ट्रीट फूड खायची सवय आहे, समोसा, कचोरी, वडापाव, पाणीपुरी, दाबेली असे वेगवेगळे लाखो आयटम आपण खात असतो। पण आत्ता सध्या आपण बाहेर नाही जाऊ शकत, म्हणून आपण बाहेर खाऊ नाही शकत। पण काय हरकत आहे, आपण घरी तर बनवू शकतो, आपण घरी तर बनवून खाऊ शकतो। तसंच काहीतरी मी आज तुमच्यासाठी बनवणार आहे। आजकाल व्हॉट्सअपवर मेसेज येत आहे, आपल्याला भारतातून करोना संपवायचा आहे, किराणा नाही। बट डोंट वरी, कारण चवीने खाणार त्याला देव देणार, या मनीवर विश्वास ठेवून आपण नवनवीन रेसिपी ट्राय करू। याचा अर्थ असा नाही आहे की आपण सतत बाहेर जावं, छोट्या छोट्या गोष्टी आणण्यासाठी बाहेर जावं। जे काही घरात साहित्य आहे त्याच्यातच आपण बनवण्याचा प्रयत्न करावा, ही माझी विनंती। मी लहानपणापासून पाहते आपल्याकडे एक पद्धत आहे, एंगेजमेंट असो, डोहा जेवण असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमामध्ये आपण 5 प्रकारचे फराळाचे नेतो। तेव्हा आपण एकाच पिठामध्ये, एकाच बाकरमध्ये आपण 5 पदार्थ वेगवेगळ्या आकारामध्ये बनवतो। तसंच आज मी काही बनवणार आहे, मी आज तुम्हाला सांगणार आहे समोसा आणि त्याचे वेगवेगळे आकार। तुम्हाला असं वाटेल की काय फरक पडणार आहे, आकार बदललं तर काय फरक पडणार आहे? आकार बदललं तर खूप काही फरक पडतो, चवीमध्ये फरक पडतो। चला तर मग पियास किचन मध्ये पाहूया काय काय साहित्य लागते आपल्या समोशासाठी। आपल्याला लागणारं साहित्य आहे हे 4 ते 5 मध्यम आकाराचे आलू उकडून साल काढून घेतलेले आहेत। त्यानंतर हा 2 वाटी मैदा आहे, 1/2 वाटी हिरवे वटाणे आहेत, मी इथं फ्रोझन मटार घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही हिरवा वाटाणा घेऊ शकता आणि भिजून शिजून तो वापरू शकता। त्यानंतर मीठ, हे मी सेपरेट 1/2 वाटी मैदा घेतलेला आहे, आपल्याला याची स्लरी बनवायची आहे किंवा पेस्ट बनवायची आहे। काजूचे बारीक करून तुकडे घेतलेले आहेत, गरम मसाला,
धने पावडर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, अद्रक, लाल तिखट, हळद, भाजलेले जिऱ्याची पूड, आमचूर पावडर, वव्वा, कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। इथे मी 2 ते 3 मोठे चमचे तेल घेतलेला आहे, जे की आपण मोहन म्हणून वापरणार आहेत किंवा साठा म्हणून वापरणार आहेत। आपण गरम तेल वापरणार आहे आणि पीठ मळण्यासाठी पाणी आणि आपल्याला लागणार आहे तळण्यासाठी तेल। आधी आपण कवरिंग तयार करून घेऊया, त्यासाठी हा 2 वाटी मैदा आहे, त्यामध्ये 1/2 चमचा मीठ आणि 1 चमचा वोवा। वोवा टाकल्यामुळे काय होतं, मैदा पचायला जड असतो तो पचतो, तर वोवा टाकताना आपण कधी पण हातावर रब करायचा, त्यामुळे त्याचा छानसा वास यायला लागतो। हे आपण मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्यानंतर मी इथं 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे, ती मी याच्यात टाकणार आहे। गरम मोहन वापरलं तर समोसे कुसकुशीत होतात। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जर तुम्ही आतापर्यंत कोम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, खाली रेड कलरचं बटन दिसतंय ते क्लिक करा। त्यामुळे काय होईल, जे काही कोम टीव्ही वेगवेगळे कार्यक्रम घेते किंवा वेगवेगळे आपल्या समाजातील कलावंताला बोलवत आहे आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे, ते सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। इथं मी छान असं पीठ मिक्स केलेलं आहे, तुम्ही बघू शकता हा साठा बरोबर आहे। साठा चेक करण्यासाठी थोडस पीठ घेऊन मूठ बांधण्याचा प्रयत्न करायचा, जर मूठ चांगली बसली तर याचा अर्थ साठा चांगला आहे। आणि याला थोडं थोडं पाणी टाकून तिंबून घ्या, एकदा जास्त पाणी टाकू नका कारण पीठ पातळ होऊ शकतो। समोशासाठी लागणारं जे कवरिंग आहे त्याच्यासाठी जे पीठ मळतोय ते जास्त पातळ पण नकोय आणि खूप जास्त घट्ट पण नकोय। इथं माझं व्यवस्थित असं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता हे खूप जास्त घट्ट पण नाहीये आणि खूप जास्त मऊ पण नाहीये। आपण याला थोडस तेल लावूया। याला 15 ते 20 मिनिट बाजूला ठेवून देऊया, त्यामुळे काय होईल पीठ व्यवस्थित भिजेल। इथे मी मोठे 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी 1/2 चमचा जिरे टाकत आहे। अद्रक, मी अद्रक इथे बारीक चिरून घेतलेलं आहे, तुम्ही किसून पण घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये पण फिरू शकता। त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, इथं मी काजूचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, 1 ते 2 मिनिट याला परतवा। आपण जे हिरवे मटर घेतलेले आहेत त्याला थोडस क्रश करून घेऊयात। इथं मी लोटाने क्रश करत आहे, तुम्ही याला मिक्सरमध्ये पण फिरू शकता। काजू छान लालसर झालेली आहे, आपण त्यामध्ये हा क्रश केलेला मटार टाकायचा आहे आणि 1 ते 2 मिनिट छानस परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या मटारचा जो कच्चा फ्लेवर आहे तो निघून जाईल। त्यानंतर आपण त्यामध्ये उकडलेला आलू टाकणार आहेत। आलू हा किसून नाही घ्यायचा,
हा स्मॅशच करायचा. स्मॅश केलेला आलू छान लागतो. व्यवस्थित स्मॅश करा, जास्त मोठे तुकडे राहायला नको. आलू स्मॅश करून झालेले आहेत, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तिखट किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1/2 चमचा हळद, 1 चमचा जिरे पूड, 1.5 चमचा धने पूड, 1.5 चमचा गरम मसाला. इथे मी घरी बनवलेला गरम मसाला वापरत आहे, तुम्ही मार्केटमधला गरम मसाला वापरू शकता. 1 चमचा आमचूर पावडर, आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबू वापरू शकता. त्यानंतर छोटा 1 ते 1.5 चमचा कसुरी मेथी. कसूर मेथी वापरली नाही तरी चालेल, पण वापरली तरी याचा वास छान येतो. हातावर थोडस रब करा म्हणजे याच्यात. आणि सर्वात महत्वाचं, चवीनुसार मीठ. आपण याला मिक्स करून घेऊया. भाजी ही अशी 3 ते 4 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायची. जर भाजी ओली राहिली किंवा भाजीमध्ये जास्त पाणी राहिलं तर समोसा हा मऊ होतो. लॉकडाऊनचा पिरियड आहे, तुम्ही सर्वच नवनवीन रेसिपी करत असाल, कारण हाच एक वेळ आहे की आपण सर्व घरी एकत्र आहेत. जनरली असं होतं की काही मेंबर घरी असतात, काही मेंबर बाहेर कामासाठी गेलेले असतात, तर हाच एक वेळ आहे की आपण सर्व घरी आहोत, नवनवीन रेसिपी करा. भाजी अशी व्यवस्थित मिक्स झालेली आहे, त्यावर आपण टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया. इथं आपली भाजी तयार झालेली आहे. आपण याला एका बाउल मध्ये ट्रान्सफर करू आणि याला थंड होऊ द्या. आपण जे पीठ भिजत घातलं होतं त्याला 20 मिनिट झालेली आहे. ते पीठ थोडस हलक्या हाताने मळून घेऊ. याचा एक बॉल आकाराचा हुंडा घेऊया. आधी मी तुम्हाला आपला जो रेग्युलर समोसा असतो तो कसा बनवायचा ते सांगते. एक छानशी पाती लाटून घ्यायची आहे. जास्त जाड पण नको आणि जास्त पातळ पण नको, आणि ओव्हल शेप मध्ये घ्यायची आहे. काठ व्यवस्थित लाटून घ्यायची आहेत. इथे छानशी अशी पाती लाटून झालेली आहे. याला मध्य भागून असं कट करून घ्यायचं आहे. याला आपल्याला कोन बनवायचा आहे, तर हा जो टोक आहे तो मध्यभागी घ्यायचा आहे आणि इथे याला पाणी लावायचं आहे. त्यानंतर हा टोक याच्यावर चिटकून घ्यायचा आहे. हा व्यवस्थित हलक्या हाताने प्रेस करून घ्या. आपला मस्त असा कोन तयार आहे. थंड झालेली भाजी भरूया. भाजी भरताना त्यामध्ये गॅप राहायला नको. यामध्ये भाजी भरून झालेली आहे बऱ्यापैकी. त्यानंतर इथे आपल्याला एक प्लेट टाकायची आहे आणि पाणी लावायचंय. व्यवस्थित पाणी लावून घ्या आणि हे दोन सील करून घ्यायचे.
आपला मस्त असा समोसा तयार आहे. आपले मस्त असे समोसे तयार आहेत. त्यानंतर आपण पाहूया पोटली समोसा आणि त्यासाठी थोडा छोटा उंडा घेऊया. आपण याची एक व्यवस्थित गोल आकाराची पाती लाटून घेऊया. मी अशी गोल आकाराची पाती लाटून घेतलेली आहे. स्टफिंग ठेवूया. खूप जास्त स्टफिंग नको आणि खूप कमी पण नको. जास्त ठेवली तर आपले समोसे फुटण्याची भीती असते आणि कमी ठेवली तर मजा नाही येणार. आपण याला थोडस पाणी लावून घेऊया. भाजीच्या साईडनं पाणी लावून घ्यायचंय आणि आपल्याला अशा आकारामध्ये पोटली बंद करायची. अशा आकारामध्ये पोटली इथे दाबून घ्यायची आहे. आपली पोटली तयार आहे. याला आपण एक धागा बनवूया. धाग्यासाठी थोडस पीठ घ्यायचंय आणि हातावर त्याला रोल करायचंय आणि याला असा टाय करायचा. धागा टाय करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी पोटली तयार आहे. इथं मी चार पोटली तयार करून घेतलेल्या आहेत. तर मी तुम्हाला दाखवणार आहे रिंग समोसा. इथं 2 टेबलस्पून मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडस चिमूटभर मीठ आणि पाणी टाकून त्याची स्लरी बनवणार आहे किंवा पेस्ट बनवणार आहे. याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. थोडी घट्टच ठेवायची आहे. जास्त पातळ नाही करायची आणि खूप घट्ट पण नाही पाहिजे. त्यासाठी मी एक बॉल आकाराचा उंडा घेतलेला आहे आणि तो हातावर रोल करून घ्यायचा आहे. आपण याची गोल आकारामध्ये पाती लाटून घेणार आहे. मी व्यवस्थित अशी पाती लाटून घेतलेली आहे. याचे आपल्याला काट कट करून घ्यायचे. ते तसेच ठेवायचे आहेत. मी दोन्ही साईडनी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला याच्या वरच्या साईडला भाजी ठेवायची आहे. मी इथे वरच्या साईडला भाजी ठेवून घेतलेली आहे. त्याला थोडस प्रेस करून घेऊया आणि आपल्याला उभे याला काप द्यायचे आहे. आपल्याला शेवटपर्यंत काप नाही द्यायचे. शेवटचा 1 इंच सोडून द्यायचा आहे. रेग्युलर अंतरावर याला कट्स द्यायचे आहेत. आपल्याला याला असं रोल करून घ्यायचंय. इथे मी व्यवस्थित रोल करून घेतलेला आहे. थोडस हलके हाताने याला रोल. त्यानंतर हे जे 2 टोक आहेत त्याला आपल्याला जॉईंट करून घ्यायचंय. एका टोकावर मैद्याची पेस्ट लावा आणि त्याला दुसरा टोक जॉईंट करा. इथे मी जॉईंट करून घेतलेले आहे. आपण जे काट कट केले होते ते इथे लावून घ्यायचं आहे. असा हा आपला रिंग समोसा तयार आहे. त्यानंतर आपण पाहूया पिनव्हील समोसा. जर घरी पार्टी असेल किंवा लहान मुलांना हा स्पेशली आवडतो आणि एकाच पातीमध्ये आपण एकदा 7 ते 8 समोसे इझिली बनवू शकतो. यासाठी मी एक बॉल साईज उंडा घेतलेला आहे. त्याची आपल्याला
मोठी आपण जशी चपाती लाटतो तसं ते लाटून घ्यायचं आहे। यासाठी थोडी पातळ पाती लाटायची आहे। जर पातळ पाती लाटली तर पिनवेल समोसा खाण्यामध्ये मस्त मजा येते। मी इथे व्यवस्थित पाती लाटून घेतलेली आहे, त्याला आपल्याला चिंच आणि खजूरची चटणी लावायची। जर तुम्हाला चिंच आणि खजूरची चटणी आवडत नसेल तर तुम्ही हिरवी चटणी पण लावू शकता किंवा कुठली चटणी लावता पण बनवू शकता। इथे मी जवळपास एक चमचा चिंचेची चटणी लावलेली आहे आणि याला व्यवस्थित असं पसरून घ्यायचं, त्यावरती भाजी किंवा स्टफिंग याला आपण व्यवस्थित पसरून घेऊया। याला आपण व्यवस्थित रोल करून घेऊया। आणि याला हलक्या अशा हाताने थोडस फिरून रोल करूया, दोन्ही एंड सील करून घ्या आणि याचे काप करा, याचे व्यवस्थित काप करून घ्या। हे 1 ते 2 सेंटीमीटर जाडीचे आहेत। सगळे पिनव्हील कट करून घेतलेले आहेत, त्यानंतर त्याला आपल्याला एक एक करून हातावर घ्यायचे आणि हलक्या हाताने प्रेस करायचे। एकानंतर एक आपण सगळेच करून घेऊया। इथे मी सर्व पिनव्हील गोल करून थोडस हलक्या हाताने दाबून घेतलेले आहे। आपण जी रिंग समोशासाठी बनवलेली स्लरी होती ती घट्ट आहे, तर त्यामध्ये थोडस पाणी टाकून त्याला पातळ करायचे। अशी पातळ करून घ्यायची आहे। इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, स्लरी तयार आहे। मी तुम्हाला सर्वात प्रथम पिनव्हील कसे तळायचे ते सांगणार आहे, त्यानंतर आपण जसं रेग्युलर तळतो तसंच तळणार आहोत, फक्त पिनव्हील मध्ये थोडा फरक आहे म्हणून मी आधी पिनव्हील दाखवणार आहे। हा पिनव्हील घ्यायचा, ह्या स्लरी मध्ये असं डीप करून घ्यायचा, ती त्याला कोट होईल आणि मस्त कलर पण येईल आणि आपली स्टफिंग पण फुटणार। आणि एक एक करून पिनव्हील तेलात सोडा। इथे छान असे तळून पिनव्हील तयार आहेत, गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आणि मस्त वास येतोय। आपण याला एका डिश मध्ये काढून घेऊया। परफेक्ट, एक एक करून सगळे समोसे तळून घेऊया। मी इथे तळून घेते, तर मी हे काढून घेते। रिंग समोसा हा आपला रेगुलर समोसा, इथं मी एक एक करून सगळे समोसे तळून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता हा रेग्युलर समोसा, हा पोटली समोसा, हा पिनव्हील समोसा आणि हा रिंग समोसा। हा माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कळवा। एक प्रश्न तुमच्यासाठी, प्रश्न म्हणा की खंत म्हणा, जसं की आपण पाहतो दाल पकवान सिंधी कम्युनिटीची स्पेशालिटी आहे, दाल बाटी मारवाडी कम्युनिटीची स्पेशालिटी आहे आणि तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की आपली खाद्य संस्कृती खूप वेगळी आहे। जसं की मी तुम्हाला एक उदाहरण देते, सखुबद्दा, तोंडली, वद्बल असे वेगवेगळे प्रकार आपल्या घरात बनवले जातात। सगळ्या रेसिपीज युनिक आहेत, सगळ्यापेक्षा वेगळे आहेत, पण याचे मार्केटिंग कुठंच नाहीये। तर तुम्हाला जे असे आपल्या समाजाचे पदार्थ माहीत आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा। जर तुम्हाला ते माहीत नसतील तर तुम्ही तुमच्या आजी आजोबा काका काकू यांना विचारून मला कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता। त्याचा फायदा असा होईल, काही
रेसिपीचा ठेवाय तो आपण पुढच्या जनरेशनला देऊ शकतो आणि पुढची जनरेशन त्या रेसिपी ट्राय करतील आणि हा रेसिपी नष्ट नाही होणार। तर मी तुम्हा सर्वांना विनंती करते की ह्या सगळ्या रेसिपीज मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा। जर तुम्ही आतापर्यंत कोम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर स्क्रीनवर तुम्हाला लाल कलरचं बटन दिसतंय, ते लाल कलरचं बटन दाबा आणि कोम टीव्हीला सबस्क्राइब करा। प्लीज शेअर, लाईक अँड सबस्क्राइब टू कोम टीव्ही। धन्यवाद अँड स्टे ट्यून्ड विथ कोम टीव्ही।